أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي आदरणीय डायस उपस्थित सर्व प्रतिष्ठित आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व बिलू निवासी सर्वांना माझा सलाम. मित्रांनो, भरपूर वेळ झालेला आहे. मला वाटतं तुमच्याकडे पाहिल्यानंतर काहीतरी ऐकून ऐकून थोडस असं आहे का, हा एक प्रश्न आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम, सर्व मानव जातीसाठी आवश्यक असलेला हा कार्यक्रम. ह्या मानव जातीला त्याचं स्थान, त्याचं स्वतःच्या बद्दलची त्याची माहिती आणि त्याच्या ईश्वराबद्दलची माहिती सांगणारा हा कार्यक्रम. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सर्व काही सांगून टाकलं आपल्याला. माणसानं स्वतःला ओळखलं पाहिजे, माणसानं स्वतःची हैसियत ओळखली पाहिजे. सुरुवातीला तुम्ही पाहिलं की आपल्या बिलोलीचे इरफान सर झियाउद्दीन यांनी एक आयत या ठिकाणी वाचून दाखवली. मग अमजद खान साहेबांनी सुद्धा या ठिकाणी एका कुराण मधली एक आयत या ठिकाणी वाचून दाखवली, एक श्लोक वाचून दाखवला आणि सांगितलं की कुराणामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की माणसानं स्वतःला ओळखलं पाहिजे, मी कोण आहे, माझा निर्माता कोण आहे, माझ्या निर्मितीचा उद्देश काय आहे, मला कोणाबरोबर निर्माण केलं असेल, मला कोणाबरोबर निर्माण केलं असेल, का निर्माण केलं असेल, मी काय करत आहे आणि मला काय केलं पाहिजे. लक्ष द्या प्लीज, माझ्याकडे ह्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी स्वतःला विचारलं पाहिजे. मी कोण आहे, माझा निर्माता कोण आहे, अनेक जण म्हणतात. पण कुराण काय म्हणत, वेद काय म्हणतात, 18 पुराण काय म्हणतात, 4 वेद ही म्हणतात, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बायबल सुद्धा म्हणते, या मानवाचा निर्माता एकच आहे, निर्मिती एकच आहे. जसं की महात्मा फुलेंनी सांगितलं, झाला का वेडे पिसे, माणसाचे अनेक ईश्वर कसे. माणसं वेडे पिशे जेव्हा होतात ते अनेक ईश्वराला पूजत असतात. मानव जात एकच आहे, जसं सांगितलं की त्यांनी पुराणामध्ये आहे, हे लोक तुम्हाला एकाच स्त्री आणि पुरुषापासून आम्ही निर्माण केलेले आहे, तुम्ही एकाच माता पित्याची संतान आहात, तुम्ही एकाच ईश्वराची निर्मिती आहात, तुम्हाला ईश्वराने निर्माण करून तुमचे कबिले, तुमचे वंश, तुमचे खानदान वेगळे केले फक्त तुम्हाला ओळखावं म्हणून, आणि तुमच्यापैकी चांगला माणूस तोच आहे जो ईश्वरानं सांगितल्याप्रमाणे सचोटीनं आपलं जीवन जगतो. अर्थात सुरुवातीला सांगून टाकलं की पूर्ण मानव जात एक आहे, मग भांडणं कशी, मग द्वेष कसला, मग शत्रुत्व कसलं, एकाच आई वडिलाची संतान, एकाच डीएनए, एकाच ईश्वराची निर्मिती, मग माणसा माणसामध्ये भेद कसला. जर माणसाची निर्मिती अनेक ईश्वरांना केली असती तर माणसाची बाह्य रचना, अंतर्गत रचना, त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, आता सांगितल्याप्रमाणे त्यांचे डोळे, त्याने जन्माची पद्धत आणि मरणाची पद्धत वेगळी असती. आहे का अशी वेगळी पद्धत आहे का मरणाची? सर्व जगातली माणसं पाणीच पितात, सर्वांची शरीर रचना सारखीच आहे, सर्वांचं हृदयच काम करते, कशाचं रक्ताभिरसारण संस्थेमध्ये, सर्व त्याच पद्धतीनं मरतात, त्याच पद्धतीनं जन्माला येतात, त्याचा अर्थ एकच आहे, एकाच कारखान्याच्या मी निर्मिती आहोत. अनेक लोकांची निर्मिती असती तर कोणाला 2 डोळे राहिले असते, कोणाला 3 डोळे राहिले असते, कोणाला 4 डोळे राहिले असते, वेगवेगळ्या पद्धतीचं शरीर रचना असती. तशी शरीर रचना नाहीये, इच्छा आकांक्षा ही तशा नाही, अंतर्गत इंद्रियही आपल्या अंतर आतमध्ये इंद्रियही तसे नाही आणि बाह्य इंद्रिय तसे नाही. अर्थातच एकच असं आहे की आम्ही एकाच ठिकाणची निर्मिती, एकाच निर्मिकाची निर्मिती, एकाच ईश्वराची निर्मिती, एकाच आई वडिलाची आम्ही संतान आहोत. हे माणसानं स्वतःला ओळखलं पाहिजे. जेव्हा लहान मोठा कोणी नाहीये, कोणी एससी नाहीये, कोणी एसटी नाहीये, कोणी मागासलेला नाहीये, सर्व मानव जात सारखीचा ईश्वरासमोर आणि त्याच्यातला चांगला माणूस तोच आहे जो ईश्वराला या त्याने सांगितल्याप्रमाणे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगतो. काय सांगितलंय त्यांनी, काय सांगितलंय त्यांनी, चांगलं वागा, एकाच ईश्वराचे आपल्या ईश्वराला ओळखा, आपल्या निर्मिकाला ओळखा, आपल्या आई वडिलांची सेवा करा,
शेजाऱ्याबरोबर चांगलं वागा, सर्वांना सन्मान द्या, शांततेने हे जगामध्ये जगा, एक दुसऱ्याची मदत करा, विधवांची, अपंगांची, अनाथांची मदत करा, गरिबांची मदत करा, एक दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हा, एक दुसऱ्याला जवळ घ्या, सहानुभूतीनं वागा, प्रेमानं वागा, हे काही वाईट गोष्टी आहेत का? तुम्ही जर कोणाशी प्रेमानं वागणार नाही, कोणी तुमच्याशी प्रेमानं वागणार नाही, या ठिकाणी द्वेष निर्माण होईल, ज्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो, अनागोंदी निर्माण होते, त्या माणसाची प्रगती होत नाही, त्या देशाची प्रगती होत नाहीये. मित्रांनो, आजकालची जी परिस्थिती आहे, पुन्हा एकदा सांगतो, पुराणामध्ये ईश्वर म्हणतो मानवाला, आम्ही तुम्ही किती उपकार कर, आमचे नाव उपकार करते आहात, तुम्हाला आम्ही एका अशा घाण वस्तू पासून निर्माण केले, बघा आमची अवकाश दाखवून दिली, आम्ही स्वतःला म्हणतो आम्ही काहीतरी आहोत, आम्ही काही नाही, मी अमका आहे, मी तमका आहे, मग तुम्हाला एका घाण वस्तू पासून निर्माण केलेलं आहे. तुम्हाला मग या तुम्ही जेव्हा लहान होतात, आईच्या पोटात होता, तुमच्यासाठी जेवाय, तुमच्यासाठी अन्नाची व्यवस्था केली, तुम्ही जेव्हा आईच्या पोटातून बाहेर आलात, तुमच्या तोंडात दात नव्हते, तर आईच्या छातीमध्ये तुमच्यासाठी दूध निर्माण केलं, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जीवन सुलभ केलं, तुमच्यासाठी आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, जमीन फाडून वेगवेगळ्या पद्धतीचे अन्न काढले, एकाच जमिनीमधून अनेक प्रकारचे अन्न निघतात, इथं ज्वारी आहे, इथं आंबट चिंच आहे, गोड ऊस आहे, असे अनेक एकाच कारखान्यातून अनेक प्रकारचे उत्पादन काढून आमचं जीवन सुसह्य केलं त्या ईश्वरानं. आताच सांगितलं की तुम्हाला न मागता अनेक वस्तू ईश्वरानं दिली आहेत, जगातल्या प्रत्येक वस्तूला माणसाचं जीवन सुखी होण्यासाठी कामाला लावलं आहे. माणसाचं जीवन सुखी होण्यासाठी चंद्र, सूर्य, तारे, काडी, मुंगी, हे दगड, माती, सर्व लोक, माणसाची जनावर, वनस्पती, पाखर माणसाची मदत करतात, माणूस कोणाची मदत करत नाही, या ईश्वराची आमच्यावर कृपा आहे. आणि त्याच ईश्वराला आम्ही विसरून जातो, आणि त्याच ईश्वराला विसरून जातो. अनेक ईश्वर आम्ही निर्माण केले, अनेक ईश्वर आम्ही, गुंडाला सुद्धा, गुंडा माणूस झाला की त्याच्या पाया पडतो, तो त्रास देणार असला की त्याच्या पाया पडतो, कोणी वेशभूषा करून आला, रंगरंगती करून आला, एखाद्या रंगाचे कपडे घालून आला, आम्ही त्याच्याही पाया पडतो, श्रीमंत माणूस आला, आम्ही त्याच्याही पाया पडतो, हे बरोबर आहे का? ईश्वर म्हणतो मग तुम्हाला जीवन देणारा, तुम्हाला मृत्यू देणारा, तुम्हाला खाया पियाला देणारा, तुम्हाला तुमच्या आई वडील देणारा, तुम्हाला सर्व चांगले अवयव देणारा मी आहे. आणि तुम्ही लोकांना का मागता, लोकांच्या पाया का पडता? माणसं माणसाच्या पाया जेव्हा पडतात, याच्याशिवाय अत्यंत लाजीरवाणी गोष्ट कोणतीही नाहीये. तोही माणूस आणि आम्हीही माणूस, माणसांना माणूस, जगातला कोणताही माणूस माणसांना काही देऊ शकत नाही. पाण्याचा एक थेंब कोणी तयार करू शकत नाहीये, कोणी एक थेंब एक दाणा सुद्धा तयार करू शकत नाही. त्या ईश्वराची आमच्यावर कृपा आहे, त्या ईश्वराला आम्हाला भजणं आमचं कर्तव्य आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगणं आमचं कर्तव्य आहे, त्यांनी कसं जीवन जगावं हे सांगितलं. आता या ठिकाणी रामराज महाराज आले होते, आमचे सर आले होते, कांबळे सर. आता मला सांगा कांबळे सर, तुम्ही उस्मानाबादचे आहात, तुम्ही ठरवलं होतं का मी उस्मानाबाद जन्माला येणार आहोत, माझ्या आई वडिलाचं हे नाव असेल, माझी कर्मभूमी ही असेल, काही ठरवलं नाही. मी नांदेडमध्ये जन्माला येईल किंवा कोणी बिलोरीमध्ये जन्माला येईल, कोणीही काही ठरवत नाहीये, आमचं नियोजन नाहीये. त्या मालकाच्या, त्या ईश्वराच्या नियोजनानुसार कांबळे साहेब उस्मानामध्ये जन्माला आले, मी नांदेडमध्ये आलो, तुम्ही बिलोरीमध्ये आलो, आम्ही आमच्या आई वडिलांचं नाव सुद्धा ठरवलं नव्हतं, आम्ही कुठं जन्माला येणार होतो हे माहित नाहीये, आम्ही कुठं मरणार आहोत हे सुद्धा कोणाला माहित आहे का? महाराज माहित आहे का कधी मरणार आहोत हे माहित आहे का? मला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, कोणालाच माहित नाही, जगातल्या कोणत्या शास्त्रज्ञाला माहित नाही, कोणत्या डॉक्टरला माहित नाहीये. यायचंही नियोजन माझं नाहीये आणि जायचंही नियोजन माझं नाहीये. आणि ह्या दोघांच्या मधला जो काळ आहे त्याला जीवन म्हणतात. आणि हा जीवनामध्ये कसं वागावं हे आपलं नियोजन कसं असू शकते? या दोन्ही दोन्ही घटना आहेत, या घटनामध्ये कसं वागावं हे सुद्धा त्या ईश्वरानं ठरवून दिलेलं आहे. त्या पद्धतीनं वागणं म्हणजे त्याला प्रसन्न करणं आहे. त्याला काय प्रसन्न करायचं आहे? तर मरणोपरांत जीवनामध्ये आम्हाला स्वर्गात जायचंय. आता सांगितलं
आणि तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित नाही, सर्वांना माहित आहे, माणसाचं या पृथ्वीवरचं जीवन सरांनी सांगितलं, निवास हा एक उदाहरण दिलं, ह्या जीवन हे तात्पुरतं जीवन आहे, ही एक परीक्षा आहे. या ठिकाणी माणसाला जास्त काळ थांबता येणार नाही, थांबतं म्हणला तरी थांबता येणार नाही. त्याला एका दिवशी ईश्वर म्हणतो, तुला मी एका घाण वस्तूपासून निर्माण केलंय, तुझ्यासाठी जीवन सुसह्य केलंय, एका दिवशी आम्ही तुम्ही मारणार आहोत आणि तुला पुरणार आहे, जाळणार आहे, आणि एका दिवशी आम्ही तुम्हाला आमच्या मनात येईल, त्या दिवशी तुम्हाला उभे करून तुमचा हिशोब घ्यायचा आहे आम्हाला. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला जीवन जगताना चांगलं जीवन जगलं पाहिजे. मी जे प्रश्न आता सांगितले होते, मी कोण आहे, हा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. माझा निर्माता कोण आहे, तुमचा निर्माता वेगळा, ह्यांचा निर्माता वेगळा, ह्यांचा असं नाहीये. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, त्यामुळे सर पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, तुमच्या ईश्वरानं पाडलं की ह्यांच्या पाडलं की त्यांच्या पाडलं की कोणाच्या ईश्वरांचा पाऊस पडला होता. हा सूर्य जे निघाला कोणाचा आहे, हा चंद्र कोणाचा आहे, हे सारखे वाहरे सर्वांसाठी वाहतात कोणाचे आहे, त्या एकमेव ईश्वराची ही व्यवस्था आहे. ती व्यवस्था त्यांनी आमच्यासाठी निर्माण केली आहे. या पृथ्वीचं अस्तित्व आम्हाला भरपूर वाटतं, पण हजारो लाखो आकाश गंगा आकाशामध्ये आहे. पृथ्वी ही एकदम बारीक कणासोबत सारखी आहे. आमच्या आकाश गंगेमध्ये पृथ्वीचं अस्तित्व फार थोडं आहे. या आकाश लाखोनी आकाश गंगा आहे, तर लाखो पेक्षा जास्त सूर्य या आकाशामध्ये आहे, आणि मोठाने ब्लॅक होल सुद्धा आहे. एवढी प्रचंड शक्तीचा मालक, ज्याला तुम्ही ईश्वर म्हणा किंवा न म्हणा, त्याला भजा की न भजा, त्याला काही फरक पडणार नाही. पण आम्ही फक्त एका क्षणाचे मोहताज आहोत. आम्ही सरांनी सांगितलं की ईश्वर कोण आहे, ईश्वराची व्याख्या करत असताना कोणी कोणाला ईश्वर म्हटलं तर चालत नाही. ईश्वर कोण आहे, आजकाल आपल्या देशामध्ये अधर्म हा जोरात चालू आहे, धर्माची विकृती. धर्म म्हणजे काय, रस्त्यावर नाचणे म्हणजे धर्म नाहीये. धर्म ज्याला आपण धारण करतो, धर्म हा धातूपासून बनलेला आहे, ज्याला आपण धारण करतो धर्म. धर्म म्हणजे एक आचारसंहिता, आचारसंहिता म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, आणि ही पद्धत धर्म कधीही माणसामध्ये विकृती निर्माण करत नाही. माणसं स्वतः विकृत झालेली आहे. धर्म माहित नाही, पाणी काय करत आहोत माहित नाही, कुठे जात आहोत माहित नाही, कोणाला त्रास देत आहोत माहित नाही. धर्माच्या बाबतीत लोकांची एक विचारसरणी बदललेली आहे. ते अधर्माला धर्म म्हणत आहेत, ते धर्माच्या विकृतीला धर्म म्हणत आहेत, जे ते करतात त्याला धर्म म्हणत आहेत. पण हा धर्म नसून अधर्म आहे. माणसाला माणसाशी जोडणं, आपल्या एकमेव ईश्वराची आराधना आणि प्रार्थना करणं, आपल्या एकमेव ईश्वरासमोर नतमस्तक होणं, प्रत्येक वस्तू त्यालाच मागणं, हा धर्म आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, कर्मकांड नाहीये. कर्मकांड नाहीये, जीवन कसं जगावं, माझ्यापासून लोकांना त्रास होणार नाही. माझा आणि ईश्वराचा संबंध काय आहे, माझा आणि पर्यावरणाचा संबंध काय आहे, मला शेजाऱ्याशी कसं वागलं पाहिजे, मला माझ्या मुलांचं संगोपन कसं केलं पाहिजे, पत्नी सोबत माझा व्यवहार कसा असला पाहिजे, माझ्या आई वडिलांची सेवा मी कशी केली पाहिजे, दुखितांच्या अपंगांच्या अनाथांच्या विधवांच्या मदतीला मला कसं गेलं पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या काही घटना घडत असतात, त्या घटना ईश्वराच्या इच्छेनुसार जगणं, त्या घटनाचा घटनाच्या समोर ईश्वराची काय इच्छा आहे त्या इच्छेनुसार त्या घटनांना सॉल्व्ह करणं हे धर्म आहे. माझ्या मनानं मी करत असेल तर मी स्वयंभू नाहीये. सांगितलं आता मी स्वयंभू नाहीये, मी कधीही मरू शकतो, माझं जीवन माझ्या हातात नाहीये, माझं काही माझ्या हातात नाहीये, माझा एक इस्क्रू सरकला तर माझे कपड्याचे होश मला राहत नाहीये. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं मित्रांनो, 700-750 कोटी लोकांना एका बारीकशा जंतून घरात बंद करून टाकलं होतं. हजारो माणसं मेली, बापाच्या प्रेताला मुलं हात लावायला तयार नव्हती, कोणी दरवाज्याच्या बाहेर यायला तयार नव्हतं, कोणी आपल्या आई वडिलांचा अंत्यसंस्कार केला नाही, कुठंच औषध नव्हतं, आणि कोणतंच डॉक्टर कोणाला जेव्हा जगवू शकत नव्हता. त्या एका ईश्वरानं आमची औकात आम्हाला दाखवून टाकली, एका क्षणामध्ये सर्वांना घरामध्ये बंद करून टाकलं. अमेरिका नाही, रशिया नाही, इटली, रस्त्यावर माणसं मेली, रस्त्यावर. आमची ही औकात आहे. मग आमच्यामध्ये घमंड कशाला, आमच्यामध्ये गर्व कशाला,
आमच्यामध्ये लोकांना सतवण्याची प्रवृत्ती कशाला? आमचं आमचं आम्हालाच माहीत नाही, तर लोकांना का त्रास देता? ईश्वराला पहा, बारीक सूक्ष्म दर्शक यंत्राखाली न दिसणारा जंतू तुम्हाला घरामध्ये बांधून ठेवतोय. मग काय तुमची टेक्नॉलॉजी, काय तुमचा हा अहंकार, काय तुमची ही पैसा, काय तुमचं हे घमंड, काहीच कामाचं नाही. म्हणून माणसानं माणसानं स्वतःला ओळखलं पाहिजे, आणि स्वतःला ओळखून स्वतःच्या जीवनाच्या उद्देशाला ओळखलं पाहिजे. या ठिकाणी येण्याचा एक उद्देश आहे, ईश्वरानं आम्हाला निर्माण केले त्याचा एक उद्देश आहे. बंधन मित्रांनो, मी बाजारात जातो तर माझ्या बाजारात जायला एक उद्देश असतो. मी बस स्टँडला गेलो तर मला बस स्टँडला जाताना सुद्धा एक उद्देश असतो, मला कोण्या गाडीमध्ये बसायचं, कोणत्या गावाला जायचंय. बाजारात गेलो तर मी थैली घेऊन जातो, मला माहित असतं की मला काय घेऊन यायचंय. शहाण्या माणसाच्या प्रत्येक कृतीला एक उद्देश असतो, वेड्या माणसाच्या कृतीला उद्देश नसतो. आणि आजकाल वेडेच नाचत आहेत, काय उद्देश नाही, स्वतःचा जीवनाचा उद्देश नाही, आई वडिलांना कसं शिकवलं त्याच्याकडे लक्ष नाही, या देशाचं काय होणार ते माहित नाही, स्वतःच काय होणार ते माहित नाही. उद्देशाविरहित जीवन लोक जगत आहेत, आणि ज्या ठिकाणी उद्देश विरहित जीवन असतं त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीनं होणार आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःला ओळखा, स्वतःच्या अस्तित्वाला ओळखा, स्वतःच्या निर्मात्याला ओळखा, आपल्या मालकाला ओळखा, आपल्या जन्मदात्याला ओळखा, आपल्या अन्नदात्याला ओळखा, आपल्या मरणदात्याला कोण मरण देणार आहे. राहते का कोणी डॉक्टर कडे नेऊन ऍडमिट केलं आणि डॉक्टर म्हणते पाहुण्यांना बोलवा, तुमचे नातेवाईक बोलवा, हा गेला कुठे गेला, काय की मला एकदम पण गेला, जातो की नाही माणूस. पुनर्जन्माचा या ठिकाणी उल्लेख, पुनर्जन्म होत नाही, पुनर्निर्मिती होते. त्याच माणसाला उठवला जाते आणि त्यालाच त्याच्या जीवनाचा हिशोब मागितला जातो. तुला मी संपत्ती दिली होती, पैसा दिला होता, विवेक दिला होता, बुद्धी दिली होती, तुझ्याकडे मी सर्व काही शिक्षण दिलं होतं, तू काय केलास. शक्तीच्या जोरावर लोकांना मारत आहेत, पैशाच्या जोरावर लोकांना त्रास देत आहेत, संख्येच्या जोरावर लोकांची मॉब लिंचिंग करत आहेत. आपले विचार लोकांच्या आपले विचार लोकांनी मानावं याचा टास धरत आहेत. चुकीच आहे. माणसाला ईश्वराने जन्मतः स्वतंत्रता दिली, स्वतंत्र जन्माला घातलं, प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी तो धर्म घातला जो सत्य धर्म आहे. हिंदू धर्म हा वेगळा नाहीये, हिंदू नावाचा कोणता धर्म ना, वैदिक धर्म ज्याला आपण म्हणतो तो धर्म आहे, पुरातन धर्म. आणि एकच माणूस जेव्हा पृथ्वीवर येतो आकाशातून एकच जोडप्याला या ठिकाणी पाठवण्यात असो, हे एका सताशी आपण जोडले गेलेलो आहोत, एका तत्वाशी आपलं सर्वांचं नातं आहे. आणि हे एक तत्व या ईश्वराने आमच्या मालकांना निर्माण केलेलं आहे. प्रत्येकाला नियम आहे, सूर्याला सुद्धा नियम आहे, चंद्राला सुद्धा नियम आहे, पृथ्वीला सुद्धा नियम आहे. ती परिभ्रमण करत असते, परिभ्रमण करत असते, सूर्य मावळत असतो, पूर्वेकडून निघत असतो, त्याला सुद्धा ड्युटीला लावलेलं आहे, चंद्राला सुद्धा ड्युटीला लावलेलं आहे. चंद्र काय, सूर्य काय, आपण बल्ब लावला रात्री उजेड पडतो, आमच्या ईश्वरानं तो सूर्य लावला. सर्वांना काम दिली, आजपासून हजारो वर्षापासून म्हैस चाराच खाते आणि दूधच देते. अनेकांना पाहते आपले गुणधर्म सोडत नाहीत, माणसाने आपलं गुणधर्म सोडून दिलं. महाराजांनी सांगितलं तो दारू प्यायला लागला, महाराजांनी सांगितलं दहशतवाद आहे, महाराजांनी सांगितलं जिहाद आहे. जिहाद आहे म्हणजे काय, प्रयत्न करणे, एखाद्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणे, कमाई करण्याचा प्रयत्न करणे, चांगल्या गोष्टी फैलावण्याचा प्रयत्न करणे, लोकांना पापापासून रोखण्याचा प्रयत्न करणे, त्याचं नाव आहे जिहाद. अरबी शब्द आहे, त्याला युद्धाशी जोडतात लोक. दहशतवाद, इस्लाम मध्ये दहशतवादाला थारा नाहीये. इस्लाम म्हणतो एकाही माणसाचं तुम्ही जर बळी घेतला विनाकारण तर पूर्ण मानव जातीला मारण्याचं पाप तुमच्या डोक्यावर आहे. आणि एकाही चांगल्या माणसाचं तुम्ही जीव वाचवला तर पूर्ण मानव जातीला वाचवण्याचं पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे. पण इस्लाम मध्ये रक्त सांडणं, दहशतवाद करणं, लोकांना त्रास देणं हे कधीच नाही. आजकाल लोक म्हणतात मुसलमान खराब आहे, सर्वच म्हणतात असं नाहीये. सरांनी सांगितलं की 80% लोक जास्त आले आहेत, काही अफवा आहे, काही टीव्हीवरच्या बातम्या आहेत, काही पेपरच्या बातम्या आहेत,
आजचा पेपर उद्याचा रद्दी असतो, काही जाणूनपूर्वक काहीतरी पसरवतात। तुम्ही सर्व ज्या ठिकाणी बसलेला आहात, या दोन चार डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा वावर आहे, कोणता एखादा मुसलमान हातात तलवार घेऊन फिरत आहे सांगा बरं? कोणत्या मुसलमानाने कोणाला मारल्याचं सांगा बरं? सरांनी अनेक मुस्लिम लोकांची नावं घेतली। मित्रांनो, त्या काळात सुद्धा आम्ही देशप्रेमी होतो, हा देश आमचाच आहे, तुमचा आहे, सर्वांचा आहे। त्या काळामध्ये लाखो लोकांनी स्वतःचा बलिदान दिला। इंडिया गेट दिल्लीवर मुसलमानांची जी यादी आहे, जे शहीद आहेत, ते जाऊन वाचलं असं कळतं की हजार शेकड्यांनी लोकांची नावं त्या ठिकाणी आहे। भारताची फाणी झाली, कलकत्त्यापासून पाकिस्तान पर्यंत प्रत्येक झाडावर मुसलमानाचं शव होतं, मुसलमानाची लाश होती देशाला स्वतंत्र करण्यासाठी। मुसलमानांनी आपलं तन मान धन पैसा जीवन सर्व काही देशासाठी लावलं। आजही मुसलमान या देशासाठी जगत आहे, आणि हे कारण हा देश कोणी दिला? त्या ईश्वराने दिला। हा देश कोणी दिला आम्हाला? त्या अल्लाने दिला। देणारा महत्वाचा, त्याच्यानंतर दिलेली वस्तू महत्वाची, देश महत्वाचा आणि त्याला देणारा अत्यंत महत्वाचा। अल्लाने सांगितले ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणचं त्या सर्व बाजूचं संरक्षण करा, रक्षण करा, त्या ठिकाणी स्वर्ग, त्या ठिकाणी प्रेम आणि शांतता आणि सद्भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करा, त्या ठिकाणी बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न करा। आणि मुसलमान ते करत आहेत, हिंदूही करत आहे, काही विकृत लोक आहेत त्याच्या विकृतीनं पछाडल्या गेलेले आहेत, काही लोक पैसे पैसे घेऊन त्या पद्धतीनं बोलत आहेत, त्यांना आज काय बोललं उद्या काय बोललं, कसलीच इमानदारी नाही, कसलाच प्रामाणिकपणा नाही, कसलीच बांधिलकी नाही, कोणाचं काय होईल माहित नाही, कोणाच्या जीवाचं त्यांनी पर्वा नाही, स्वतःच्या घराची पर्वा नाही, आई वडील काय विचार करतात ह्याची पर्वा नाही, मी काल काय बोललो होतो ना आज काय बोललो होतो नेत्यांना सुद्धा माहित नाही, काय विरोधाभास त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असतो, आणि हा विरोधाभास देशासाठी हानिकारक आहे मित्रांनो। म्हणून आपण सर्वांनी आपल्या देशाचा विचार करता, आपल्या देशाचं आपल्या देशात घरामध्ये एखादा खराब माणूस असला, चार भाऊ असले आणि एक गुंड असलं, घर प्रगती करत नाही। गावामध्ये दोन चार गुंड असले तर गावाला चांगले नांदू देत नाही, आणि देशामध्ये असले गुंड असले तर देश कसा प्रगती करेल? करते का? मी काही खोटं बोलालो का? बोलत असेल तर सांगा, आपण काही वेगळे आहोत का? हजारो वर्षापासून सांगितलं की ते ह्या गावचा एक ऐतिहासिक वारसा आहे, ह्या गावचाच नाही पूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे। प्रत्येक माणसं खेळ मिळेल, एक दुसऱ्याशी मिसळून मिळून वागतात, एक दुसऱ्याची मदत करतात। कालच टीव्हीवर पाहिलं, एका घराला आग लागली, गॅस सिलेंडर फुटले, कोणीच जायला तयार नाही। समोरचे मुसलमानांचे दोन पुरो होते घरामध्ये घुसले, ही माणूस इथं काय? मुसलमानाच्याच जातात असं नाही, हिंदू आपण रस्त्यानं जात असताना एखादी मुलगी लहान बाळ जर रोडवर आलं तर कोणत्या जातीचं आहे कोणी विचारत नाही, आलेला प्रत्येक माणूस तिला उचलून बाजूला नेण्याचा प्रयत्न करतो, करतो की नाही? कोणाचं घर जळालं तर सर्व जण बालट्या घेऊन जातात। ही एक माणुसकी आतमध्ये आहे, वर वर लोक काय करायचं लोकांना बिघडून टाकाले, दिशाभूल करत आहे। म्हणून माणसानं स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाला ओळखलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाच्या उद्देशाला ओळखलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, लोकांशी चांगलं वागलं पाहिजे। ज्या ठिकाणी तुम्ही चांगलं वागत नाही तुमची ही परिस्थिती की आहे, या वस्तुती आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याला परिस्थिती कसं म्हणतात, ती परिस्थिती बिघडली तर तुमचंही जीवन चांगलं राहणार नाही, आमचंही जीवन चांगलं राहणार नाही।